नोटिस ब्लॉक इंडिया पीपीआर विदर्भ समाज की ओर से आज विविध मुद्दों को लेकर विधान भवन पर दस्त दी है, जिसका जायजा लिया है हमारी संवाददाता क्षितिजा देशमुख ने। आइए डालते एक नजर। मी विवेक डेहनकर, प्रोटेस्ट ब्लॉक इंडिया महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष। आज या ठिकाणी विदर्भ राज्याची मागणी घेऊन आम्ही सगळा हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे। सोबतच अतिक्रमणधारक जे शेतकरी आहे, त्या अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना त्यांना पट्टे मिळायला पाहिजे, कारण ते कित्येक वर्षापासून ती या सरकारची जमीन, वनाची जमीन, महसूल जमीन वाहित करत आहे, परंतु आज त्यांच्यावरती एक अशा प्रकारचा अन्याय होत आहे की त्यांची जमीन त्यांच्याकडून ते वापस घेतल्या जात आहे, त्यांच्याकडून काढून घेतल्या जात आहे। आणि म्हणून हे जे गरीब लोक आहे, हे उद्या रस्त्यावर येणार आहे, त्यांचे मुलंबाळं उपाशी मरणार आहे। आणि म्हणून यांचं आंदोलन गेल्या कित्येक 10 वर्षापासून ही चालू आहे, परंतु सरकार यांचा न्याय देऊ शकत नाही आहे, यांचे जमीन यांना पट्टे देऊ शकत नाही आहे। याला कारण असं की त्या ठिकाणी असणारे जे काही कार्यकारी लोक आहे किंवा जे तलाठी आहे, जे तहसीलदार आहे, ते त्यांच्या नोंदी हे ज्यांनी घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी ते घेऊन राहिलेले नाही आहे। आणि म्हणून यांच्याजवळ जे काही त्यांना पुरावे पाहिजे, ते पुरावे हे गरीब लोक देऊ शकत नाही, परंतु कालांतराने कित्येक वर्षापासून सॅटेलाइटच्या माध्यमातून यांच्या जमिनी त्यांनी पाहिलेलं आहे की ह्या जमीन कोणकोण वाहन करत आहे, तरी सुद्धा या लोकांच्या जमिनी त्यांना पट्ट्याला देण्याचं काम हे सरकार करत आहे। आणि त्याच्यामुळे यांच्यावर जो अन्याय होत आहे, हा अन्याय सहन करण्यासारखा नाही आहे। आणि म्हणून हे सगळे लोक एकत्र येऊन या विधानभवनावर, आपल्या या ठिकाणच्या अधिवेशनावरती आपल्या मागण्या घेऊन आलेले आहे। सोबतच विदर्भ राज्य हा वेगळा होणं फार गरजेचं आहे, कारण विदर्भ राज्याची एक खनिज संपत्ती आहे, या ठिकाणी पांढरसुर निर्माण होते, तर या ठिकाणी विदर्भ राज्य वेगळा झाला तर या ठिकाणच्या खनिज संपत्तीचा उपयोग इथल्याच लोकांसाठी होणार आहे। आज MPSC ची परिषदेला विद्यार्थी जातात, पूर्ण महाराष्ट्रभर आहे, परंतु MPSC मध्ये विदर्भातला विद्यार्थी मागे पडतो, परंतु विदर्भ जर वेगळा झाला तर हेच विद्यार्थी UP VPSC म्हणजे विदर्भ राज्याची ही परीक्षा होईल आणि त्याच्यामध्ये हे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतील, या ठिकाणच्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल। आज या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, विदर्भ राज्य अलग नाही हुआ तो आखिर हमने या पर आकर के हम और इसको लड़ा और तीव्र करेंगे। हा तीव्रता इतकी वाढेल की या ठिकाणी आम्ही त्या यवतमाळवरून इथपर्यंत, कारण सगळे यवतमाळ जिल्ह्याचे लोक आहे, यवतमाळवरून नागपूरपर्यंत आम्ही पैदल येऊ आणि पैदल येऊन या ठिकाणी आमच्या भाकरी बांधून आम्ही येऊ, परंतु जेव्हा भाकरी संपेल तर त्या ठिकाणी सरकारला या ठिकाणी त्यांची पूर्तता करावी लागेल, कारण या ठिकाणी उपाशी मरणार नाही। आणि म्हणून विदर्भ राज्य जोपर्यंत वेगळा होणार नाही तोपर्यंत हा लढा तीव्र अधिक होत राहणार आहे, तर त्यामुळं विदर्भ राज्य वेगळं करणं हे गरजेचं आहे। कारण 2014 मध्ये जे इलेक्शन झालं तेव्हा फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं की आम्ही विदर्भ राज्य वेगळं करून देऊ, त्याच्या बरोबर त्यांनी मतदान केलं। या लोकांचा विश्वासघात झालेला आहे, कारण या लोकांनी विदर्भ राज्य वेगळं करण्यावरती मतदान केलेलं आहे, परंतु ते कार्य त्यांनी केलेलं नाही। तो हमने देखा की पृथक विदर्भ की मांग को लेकर जो है ये मोर्चा जो है, ये आंदोलनकारी जो है यहाँ आए है, और जब तक पृथक विदर्भ नहीं होता है तब तक ये मांग लेकर यही डटे रहेंगे, ऐसा उनका कहना है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ मैं क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।